वेलकम। खूप लोकांनी एक डाउट विचारला होता, फॉर्म भरताना कंबाइन ग्रुप बी आणि ग्रुप सी चा फॉर्म भरताना क्लर्क त्या पोस्ट साठी अपॉइंटिंग ऑथॉरिटीज काय सिलेक्ट करायचे। ठीक आहे, डिपेंडिंग ऑन युअर ग्रॅज्युएशन एज वेल एज द सर्टिफिकेट यू पजेस, तुम्हाला ते वेगवेगळ्या पोस्ट साठी अप्लाय करता येईल। आता या प्रोफाइल मध्ये यू आर एलिजिबल फॉर फॉलोइंग पोस्ट: असिस्टंट सेक्शन ऑफिसर, स्टेट टैक्स इन्स्पेक्टर, सब रजिस्ट्रार, त्यानंतर पोलीस सब इन्स्पेक्टर, टैक्स असिस्टंट, सब इन्स्पेक्टर, स्टेट एक्साइज, टेक्निकल असिस्टंट आणि क्लर्क टाइप, सगळ्या पोस्ट साठी अप्लाई करता येते, कारण की टाइपिंग सर्टिफिकेट एज वेल एज जे काही ग्रॅज्युएशन पाहिजे सगळ्या गोष्टी आहेत। दोन्ही टाइपिंग सर्टिफिकेट असतील मराठी आणि इंग्लिश तर टॅक्स असिस्टंट साठी अप्लाय करता येते, दोन पैकी एक असेल तर फक्त क्लर्क साठी अप्लाय करता येते। ओके, महत्वाचा मुद्दा होता आपला अपॉइंटिंग ऑथॉरिटीज। आता यामध्ये नाही का एवढी मोठी लिस्ट आहे राव ही अपॉइंटिंग ऑथॉरिटीजची, बापरे, सगळे सिलेक्ट करायचे का? तो हो, सगळे करू शकतो तुम्ही, तुमच्या मनावर आहे यार। तुम्हाला एक करायचं तर एक सिलेक्ट करा, कुठलं तरी दहा सिलेक्ट करायचे दहा सिलेक्ट करा, सगळे करायचे सगळे करा, बट काहीतरी प्रिफरन्स द्या। यामध्ये दोन डिव्हिजन आहेत, एक आहे आउटसाइड मुंबई आणि एक आहे विद इन मुंबई, मुंबईच्या बाहेरील जागा आणि मुंबईच्या मुंबई शहरात असलेले जॉब्स, म्हणजे क्लर्कचे वेगवेगळे। आता मंत्रालयातलं जॉब हे मुंबई सिटीमधलं आहे, तर मग तिथं सरळ सरळ त्यांनी हे बघा, मुंबई अपॉइंटिंग ऑथॉरिटीज पहिला शब्द दिसते इथं, माझं कर्सर बघा, मुंबई अपॉइंटिंग ऑथॉरिटीज, त्यामध्ये कुठले कुठले, डायरेक्टोरेट ऑफ फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीज, महाराष्ट्र स्टेट हिंदी सिंधी, मग असं वेगवेगळं आहे। हे सगळे मुंबईतले जॉब आहेत, तुम्हाला कुठं करायचं बघा। त्यानंतर मुंबईच्या बाहेरचं एक वेगळंच त्यांनी केले डिव्हिजन, अदर दॅन मुंबई अपॉइंटिंग ऑथॉरिटीज। ठीक आहे, तर आता कसं करायचं सिलेक्ट? सगळ्यात पहिले नाही का ही ऍडव्हर्टाइजमेंट बघा, 7000 वॅकन्सीज आहेत क्लर्कसाठी, त्या 7000 वॅकन्सीजचं डिव्हिजन त्यांनी दिलेलं आहे, कुठल्या डिपार्टमेंटमध्ये किती क्लर्कच्या जागा आहेत। तर हे बघा, इथे आहे आता सहाय्यक कक्ष अधिकारी ASO 70 जागा, त्यानंतर हे आहेत 159 जागा राज्यकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, आपल्याला बघायचे क्लर्कचे। याला आहे आपण आता लिपिक टंक लेखक संवर्ग। सगळ्यात पहिला आहे मंत्रालय प्रशासकीय विभाग, 48 वॅकन्सी आहे, चांगल्या वॅकन्सी आहेत। तर तुम्ही इथे फर्स्ट प्रिफरन्स जर तुम्हाला द्यायचा असेल मुंबई, सॉरी, फर्स्ट प्रिफरन्स जर तुम्हाला यायला द्यायचा असेल मंत्रालय प्रशासकीय विभागला, तर तुम्ही फर्स्ट ती सिलेक्ट करा। तर ते कसं होईल, प्रशासकीय ना, हे इथं मंत्र, हे बघा, हे बघा, मंत्रालय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट, त्याला तुम्ही सिलेक्ट करा, हे तुमचं फर्स्ट होऊन जाईल। सेकंड प्रिफरन्स तुम्हाला कशाला द्यायचं आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे। मला काय वाटते, तुम्ही काय बघितलं पाहिजे, वॅकन्सी बघितलं पाहिजे, डिपार्टमेंट नंतर बघा, फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे का, ते मंत्रालयीन डिपार्टमेंट आहे, म्हणजे कुठलं आहे ते नका बघू सध्या, विभागीय माहिती कार्यालय आहे की कलेक्टर ऑफिस आहे तुमच्या जिल्ह्याचं, ते नका बघू, वॅकन्सी बघा। सगळ्यात जास्त वॅकन्सी कशाला आहे, सगळ्यात जास्त वॅकन्सी आहे ते पोलीस कुठलं तरी एक आहे, पेज नंबर 44 वर आहे, एकच मिनिट आपण जाऊ 44 वर, एक मिनिट, 41 42 43 44 झाले 44। गृह विभाग मध्ये हे बघा, पोलीस महासंचालक जिल्हा लिपिक संवर्ग 508 जागा आहे राव, तर तुम्ही सगळ्यात पहिले ती सिलेक्ट करा ना। म्हणून ठीक आहे, पोलीस वाला काय 508 जागा आहेत ते, काय नाव आहे त्याचं, पोलीस महासंचालक जिल्हा लिपिक संवर्ग, पोलीस महासंचालक जिल्हा लिपिक संवर्ग पोलीस। एक मिनिट, तर यामध्ये ते बघायचं पोलीसचं, आता दिसणार का आपल्याला ते, एकच मिनिट,
हाँ सुपरिंटेंडेंट नहीं, खाली दे स्टेट एक्साइज डायरेक्टर जनरल। हाँ ये दे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस सिटी क्लर्क कैडर, हे तुम्ही सिलेक्ट केलं। जिल्हा लिपिक संवर्ग पोलीस महासंचालक। नेक्स्ट काय आहे, पोलीस महासंचालक मुफसल लिपिक संवर्ग, त्यामध्येच खाली बघा मुफसल येईल डायरेक्टर जनरलच्या खालीच। हे इथे बघा डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस मोफुसल मुफसल क्लर्क कॅडर हे सिलेक्ट करा। ओके नेक्स्ट वैकन्सी कशाला माहिती आहे का, सगळ्यात जास्त 45 पेज नंबर वर आहे, त्यानंतर 53 पेज नंबर बघा, 53 वर पण भरपूर वैकन्सीज आहेत। 53 थोडा वेळ होतो व्हिडिओमध्ये बट क्लिअर होऊन जातील गोष्टी आज। 53 नंबरचा पेज, स्लो असेल तर तुम्ही स्पीड वाढवायची, यूट्यूबवर व्हिडिओचं असते ना स्पीड वाढवायची 1.5 टाइम्स। हाँ हे बघा धर्मादाय धर्मादाय आयुक्त चॅरिटी कमिशनर मुंबई बाहेरील क्षेत्र 123 जागा, यामध्ये तुम्ही जे चॅरिटीवालं सिलेक्ट करायचं, म्हणजे कळते ना मला काय म्हणायचं। इकडे बघायचं ऍड, पहिले ॲडव्हर्टाइजमेंट बघा कशाला सगळ्यात जास्त आहे ते बाजून काढून ठेवा आणि त्यानंतर इकडे सिलेक्ट करत राहा, आणि तुम्हाला पूर्ण सिलेक्ट करायचे आहेत, बट पहिले 10-12 असे सिलेक्ट करा की सगळ्यात जास्त वॅकन्सी कशाला आहेत। सेकंड वैकेंसी का सगळ्यात जास्त 56 पेज नंबर, 56 पेज नंबर वर हे बघा वैद्यकीय शिक्षण मेडिकल एज्युकेशन, तर ते बघू आपण पहिले मेडिकल एज्युकेशन काय लिहिलेले आहे। वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय संचालनालय, तर ते बघू आपण मेडिकल। हे बघा इथं आत्ता मला दिसलं हे चॅरिटी कमिशनर, ती कुठे गेला आपलं मेडिकल, हा डायरेक्टोरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च आउटसाइड मुंबई, हे तुम्ही सिलेक्ट करा। त्यानंतर स्किल डेव्हलपमेंटला पण खूप सारे पोस्ट आहेत, स्किल डेव्हलपमेंटवाला पण सिलेक्ट करा स्किल। ठीक आहे मग वेगवेगळे आहेत, तर सगळ्यात पहिले तुम्ही काय करा ऍड बघा, ही यामध्ये सगळ्यात जास्त पोस्ट कशाला आहे ते आधी सिलेक्ट करा, त्यानंतर तुमची आवड बघा। आता सपोज कोणी औरंगाबादचं असेल तर मग पहिले मोस्ट ऑफ द सिलेक्शनमध्ये जिथे सगळ्यात जास्त पोस्ट आहे किंवा व्हॅकन्सीज आहेत ती सिलेक्ट करा, त्यानंतर तुम्हाला कुठं काम करायला आवडेल, जिल्हाधिकारी ऑफिस औरंगाबाद तर मग ती सिलेक्ट करा, जर तुम्ही पुण्यातले असाल तर मग पुण्यातले जे काय आहेत तिथे जॉब ती सिलेक्ट करा। तुम्हाला आदिवासी डिपार्टमेंटमध्ये काम करायचं आहे मग ट्रायबल रिलेटेड एक नाशिक नंदुरबार तिकडचे जॉब आहेत त्यामध्ये सिलेक्ट करा। तुम्हाला फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये काम करायचं आहे तर मग फॉरेन्सिक सिलेक्ट करा। तुम्हाला लॉ रिलेटेड काम करायचं आहे तर मग तिथे एक इंडस्ट्रियल कोर्ट म्हणून आहे किंवा वेगवेगळे कोर्ट म्हणून तिथे क्लर्क पाहिजे त्याचं पण टाकलेलं आहे त्यांनी। तर ही खूप मोठी ॲड आहे राव, 108 पेजेसची ॲड आहे, त्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट आहे। आता कोणाला समजा आरोग्यमध्ये काम करायचं आहे मग आरोग्य सेवा मुंबई विभाग, तिथे तुम्ही भले मग तिथं पोस्ट कमी असेल वॅकन्सीज कमी असतील बट मग तुमची आवड असेल तर तुम्ही ते सिलेक्ट करा। बट मी काय म्हणतो सगळ्यात पहिले इथे अपॉइंटिंग ऑथॉरिटी म्हणजे सगळ्यात जास्त वॅकन्सी कशाला ते सिलेक्ट करा, त्यानंतर तुमची चॉईसनुसार करा बट सगळं सिलेक्ट करा A to Z सगळे टिक करून टाकाय, कारण की आता फॉर्म भरतोय आपण तर सगळ्याच गोष्टीसाठी भरून टाकायचा ना, कशाला दोन तीन गोष्टी सोडायच्या। हा तुम्हाला एखादं डिपार्टमेंट आवडतच नसेल, आता फॉर एक्झाम्पल एखादं कोणी असेल की हे अकाउंट आणि ट्रेजरी आवडत नाही औरंगाबाद डिव्हिजन नका टाकू, बट टाका ना यार सगळेच टाकून दे। ठीक आहे A to Z टाकायचे, त्यानंतर इथं असते रिव्ह्यू सिलेक्टेड अपॉइंटिंग ऑथॉरिटीज, मग तुमचं इथं प्रिफरन्स ऑटोमॅटिकली येऊन जाईल। हे आता मी फर्स्ट हे सिलेक्ट केलं होतं मंत्रालय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट, त्यानंतर मी डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस सिटी क्लर्क सिलेक्ट केलं होतं, नंतर डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस मुफसिल क्लर्क कॅडर सिलेक्ट केलं, नंतर डायरेक्टोरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च आउटसाइड मुंबई हे सिलेक्ट केलं मी। तुमची ही लिस्ट पूर्ण मोठी झाली पाहिजे तयार। ओके चलो आय होप सो कळालं अशी, नंतर अप्लाय करायचं आणि पैसे भरून टाकायचे, दॅट्स इट, हे एवढं सांगायचं होतं या व्हिडिओमध्ये। आय होप सो गोष्टी क्लिअर झाले असतील, काही डाऊट्स असतील तर कमेंट करा, मी रिप्लाय देतो प्रत्येकाला। आणि आपला ग्रुप पण जॉईन करा टेलिग्राम, तिथे मला तुम्ही पर्सनली क्वेश्चन विचारू शकता। बाय बाय, टेक केअर।